नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आपल्यापुढे सोलापूरच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांपैकी इथे स्थापन झालेल्या बाजारपेठा आणि त्या बाजारपेठांना मिळालेली नावं या संबंधानेचा एक व्हिडिओ एका बाजारपेठेच्या संबंधी विश्लेषण करणारा घेऊन आलेलो आहे। खरं तर 19व्या शतकामध्ये सोलापूरला कापड गिरण्यांची सुरुवात झाली आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा सोलापूरमध्ये कापड गिरण्या सुरू झाल्या त्यावेळेला येथील व्यापार उद्योग देखील मोठ्या प्रमाणावर वाढला। अनेक आंध्र प्रदेशातील तेलुगू भाषिक जे लोक होते, पद्मशाली समाजाचे जे लोक होते, हे लोक तिथून स्थलांतर करून सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊन स्थायिक झाले। ते सोलापूरच्या ज्या भागामध्ये स्थायिक झाले तो भाग हा पूर्व भाग म्हणूनही ओळखला जातो। आणि मग इथे मोठ्या प्रमाणावर त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये हातमागाची सुरुवात केली। हातमाग खूप मोठ्या प्रमाणावर इथे होते आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये पॉवरलूमच्या व्यवसायामध्ये हा पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर स्थिर झालेला, स्थायिक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि पद्मशाली समाज त्याबरोबरच लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज अशा तीन समाजाचा मोठ्या प्रमाणावर समावेश असलेली साखरपेठ ही पेठ सोलापूरमध्ये वसली। खरं तर साखरपेठ म्हणून जिला ओळखलं जातं तिला आमचे मुस्लिम बांधव शक्करपेठ असं म्हणतात। साखरपेठ हे नाव या पेठेला कसं पडलं याचा एक रंजक इतिहास आहे। खरं तर ज्यावेळेला सोलापूरमध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता आणि मोठा दुष्काळ पडल्यानंतर पाण्याची खूप वाणवा होती, शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला, निर्माण केलेला जो काही तलाव होता त्या तलावातील पाणी सोलापूरकरांना पुरेनासं झालेलं होतं। आणि मग अशा वेळेला या सोलापुरातील वेगवेगळ्या भागामध्ये येऊन राहिलेल्या, साखरपेठेमध्ये येऊन राहिलेले, तो भाग वाढलेला होता त्या भागामध्ये येऊन राहिलेल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तिथे एक विहीर खोदण्यात आली। आणि ती विहीर खोदल्यानंतर त्या विहिरीला इतकं गोड पाणी लागलं, जणू साखरेसारखं पाणी लागलं, म्हणून त्या पेठेला पुढे जाऊन साखरपेठ किंवा शक्करपेठ असं नाव मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं। साखरपेठ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जन्मस्थान हे ह्या साखरपेठेमध्येच आहे। आणि म्हणून सोलापुरातील साखरपेठ ही एका विहिरीला लागलेल्या गोड पाण्यावरून निर्माण झालेली किंवा नाव पडलेली अशा प्रकारची ही बाजारपेठ आहे। सोलापूरमधील या बाजारपेठेमध्ये सुताचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालत असे। इथे हातमाग व्यवसायाला, पॉवरलूम व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर सूत लागत असे। सूत कताईचं काम, सूत निर्मिती करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर पद्मशाली बांधव करत असत आणि म्हणून इथे सुताचा व्यापार एकेकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालत होता आणि तो देशभर नंतरच्या कालखंडामध्ये विकला जायचा। सोलापुरात पडलेल्या सुताच्या भावावरून इतर ठिकाणचे भाव हे निश्चित होत असत, इतकं महत्व हे साखरपेठेला होतं। मलाही सुरुवातीला साखरपेठ म्हटल्यानंतर असं वाटलेलं होतं की कदाचित साखरेची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर इथे होत असावी म्हणून या पेठेला साखरपेठ अशा प्रकारचं नाव पडलेलं असावं असा माझा अंदाज होता। परंतु जसंजसं वाचत गेलो आणि लक्षात आलं की अरे नाही, साखरपेठ हे नाव हे साखरेच्या व्यापारावरून वगैरे पडलेलं नसून इथे लोकांची तहान भागविण्याकरता जी विहीर खोदली गेली आणि त्या विहिरीला अतिशय गोड अशा प्रकारचं जे पाणी लागलं त्या पाण्यावरून साखरेसारखं गोड पाणी लागलं म्हणून ही पेठ ही साखरपेठ म्हणून ओळखली जायला लागली। असेच अनेक इतर पेठांचा देखील इतिहास आहे, त्याविषयीही आपण नंतरच्या अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोलापूरची काही असलेली ही वैशिष्ट्य आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न या व्हिडिओंच्या माध्यमातून मी करतो आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा, हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।